नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या भिवापूर तालुक्यातील नांद आणि परिसरातील शेतकऱ्यांकडे धान शेती आहे, पण पावसाने बरेच दिवस उघडीक दिल्याने धान शेती सुकायला लागली होती. शेतकऱ्यांनी शेतातील धान रोवणीकरिता धानाची बियाणे टाकली, पण त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. तेव्हा निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असणारी कोरडवाहू शेतातील पऱ्हे सुकू लागली होती, तर काही वाढली सुद्धा होती. ज्यांच्याकडे विहीर बोरवेल होते त्यांचे पऱ्हे चांगली होती, तर त्यांनी मोठी झाल्यावर रोवणी लवकर करून घेतली, पण त्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली, त्यामुळे काही शेतकऱ्यांचे पऱ्हे पुन्हा जिवंत होऊन त्यांना पालवी फुटली. त्यावर रोवणी करण्याकरता औषधी आणि रासायनिक खताचा वापर करून त्याची वाढ करून त्या धानाची शेतबांधीमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा बैलजोडीच्या सहाय्याने नांगरटी आणि फणी या शेती अवजाराचा उपयोग करून चिखल एकजीव करून आणि मजूर वर्गाकडून रोवणीला धूमधडाक्यात सुरुवात केली आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी गोकुल वैरागडे, भिवापूर, नागपूर.